जय हिंद मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणता देश हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता देणारा सत्याण्णवा सदस्य बनला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच पनामा हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता देणारा सत्याण्णवा सदस्य बनलेला आहे याबरोबरच आपण हे सुद्धा पाहिलं होतं की माल्टा हा आंतरराष्ट्रीय स्वर आघाडीत सामील होणारा एकूण एकशे एकोणीसवा देश ठरलेला आहे हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा आणि आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा मित्रांनो आर्किटेक्चरचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा यंदाचा प्रिजगर आर्किटेक्चर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे कोणता पुरस्कार आहे तर प्रिजगर आर्किटेक्चर पुरस्कार आणि हा यंदा जपानच्या रिकेन यामा मोटो यांना जाहीर झालेला आहे आणि रिकेन यामा मोटो पुरस्कार वे पुरस्कार वे हा पुरस्कार मिळवणारे कितवे जपानी व्यक्ती ठरले आहेत तर हा पुरस्कार मिळवणारे एकूण आठवे जपानी व्यक्ती ठरलेले आहेत आणि इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार हा पुरस्कार मिळवणारे यामा मोटो हे जपानचे नववे व्यक्ती आहेत हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा लोकसत्ताने आठवे व्यक्ती दिलेला आहे तर इंडियन एक्सप्रेसने नववे व्यक्ती म्हणून दिलेला आहे रिकेन यामा मोटो यांच्या प्रसिद्ध वास्तू कलाकृतीपैकी हिरोशिमानिशी अग्निशमन केंद्र ही एक प्रसिद्ध वास्तू आहे आणि मित्रांनो तुम्हाला हे आहे का प्रिजगर पुरस्कार मिळवणारे एकमेव भारतीय व्यक्ती कोण आहेत तर बालकृष्ण दोषी हे प्रिजगर पुरस्कार मिळवणारे एकमेव भारतीय व्यक्ती आहेत या पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये प्रिजगर दाम्पत्यांनी केली होती आणि हा पुरस्कार हयात फाउंडेशनद्वारे देण्यात येतो या पुरस्कारामध्ये बक्षीस स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते तर एक लाख अमेरिकन डॉलर इतकी रोख रक्कम यामध्ये देण्यात येते बरं हा पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये कोणाला देण्यात आला होता तर सर डेव्हिड चिपरफील्ड यांना हा पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये देण्यात आला होता नेक्स्ट क्वेश्चन पहा शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावले मित्रांनो आता जो शहाण्णवा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे यामध्ये सर्वाधिक पुरस्कार हे ओपन या चित्रपटाने पटकावलेले आहेत ओपन हायमर या चित्रपटाला यात एकूण सात पुरस्कार मिळालेले आहेत आणि ते पुरस्कार कोणकोणते तर ओपन हॅमरला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे यासह या चित्रपटातील मुख्य अभिनेता किलियन मर्फी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार रॉबर्ट डाउनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार ओपन दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन आणि संगीत मूळ स्कोअरचा पुरस्कार ओपन लुडविक गोरान्सन यांना मिळालेला आहे यासच ओपन सिनेमॅटोग्राफी आणि फिल्म एडिटिंगसाठीचा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे यात अजून एक पॉइंट नोट करून घ्या ओपन हॅमरला या पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक तेरा श्रेणीमध्ये नामांकन मिळालं होतं आणि त्यापैकी सात श्रेणीमध्ये या चित्रपटाने पुरस्कार मिळवलेले आहेत इतर जे पुरस्कार आहेत ते सुद्धा नोट करून घ्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एम्मा स्टोन यांना पुअर थिंग या चित्रपटातील अभिनयासाठी देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री डाविने जॉय रॅन्डॉप ठरलेले आहेत अॅनिमेटेड फीचर फिल्मचा पुरस्कार द बॉय अँड द हॅरॉयनला देण्यात आलेला आहे डॉक्युमेंटरी फीचर फिल्मचा पुरस्कार ट्वेंटी डेज इन मारिओपोल डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा पुरस्कार द लास्ट रिपेअर शॉप आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा पुरस्कार युनायटेड किंगडमच्या द झोन ऑफ इंटरेस्टला देण्यात आलेला आहे संगीत मूळ गाणे हा पुरस्कार व्हॉट वॉज आय मेड फॉर या गाण्यासाठी बार्बिया चित्रपटाला देण्यात आलेला आहे ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म ही वॉर इज ओवर ठरली आहे तर लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगरला मिळालेला आहे आणि मित्रांनो या पुरस्कार सोहळ्यात भारताचे नितीन देसाई यांना सुद्धा श्रद्धांजली वाहण्यात आली होती हे जे नितीन देसाई आहेत यांचं दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी निधन झालेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा कोणते राज्य हे मानव वन्यजीव संघर्ष राज्यासाठी आपत्ती म्हणून जाहीर करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे तर आता मानव वन्यजीव संघर्ष राज्यासाठी आपत्ती म्हणून जाहीर करणारे केरळ हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे मित्रांनो केरळ राज्यात हत्तींच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्यात सामान्य नागरिकांचा जीव सुद्धा जात आहे व याच कारणामुळे केरळ राज्याने मानव वन्यजीव संघर्ष हे आपत्ती म्हणून जाहीर केलेला आहे याआधी केरळमध्ये मानव वन्यजीव संघर्षाचे व्यवस्थापन हे वन विभागाद्वारे करण्यात येत होते पण आता या निर्णयामुळे हे व्यवस्थापन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे करण्यात येईल मित्रांनो यामध्ये एक पॉईंट नोट करून घ्या हे जे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असतं याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर मुख्यमंत्री हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात एक्झाम मध्ये आपल्याला यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक चौथा पहा खालीलपैकी कोणत्या तारखेस भारत आणि एफ टी ए या गटात मुक्त व्यापार करार झाला आहे तर भारत आणि एफ टी या गटाने दहा मार्च रोजी हा मुक्त व्यापार करार केलेला आहे बऱ्याच काळापासून भारत हा ई एफ टी एसोबत मुक्त व्यापार करण्याचा प्रयत्न करत होता व शेवटी आता भारताने हा करार केलेला आहे हे ई एफ टी ए म्हणजे काय तर मुक्त व्यापाराला चालना देण्यासाठी आणि गती देण्यासाठी ही एक आंतर सरकारी संस्था असून याचं फुल फॉर्म युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन असं आहे आणि ज्या देशांना युरोपियन समुदायात सामील व्हायचे नव्हते त्यांच्यासाठी पर्याय म्हणून याची स्थापना करण्यात आलेली आहे या ई एफ टी एमध्ये एकूण किती देशांचा समावेश होतो तर यामध्ये एकूण चार देशांचा समावेश होतो आणि ते देश कोणते तर आईसलँड लिक्टेन्स्टिन नॉर्वे आणि स्वित्झर्लंड या चार देशाचा या ई एफ टी एमध्ये समावेश होतो आणि मित्रांनो आता या मुक्त व्यापार करारामध्ये येत्या पंधरा वर्षात शंभर अब्ज डॉलर गुंतवणूक आकर्षित करण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे बरं हे जे ई एफ टी ए आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती तर तीन मे एकोणीसशे साठमध्ये मध्ये याची स्थापना करण्यात आली होती आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या हे जे ई एफ टी ए देश आहेत हे युरोपियन युनियनचा भाग नाहीत ठीक आहे तर आता प्रश्न क्रमांक पाचवा पहा नुकतेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगलोर येथे देशातील सर्वात वेगवान आणि स्वदेशी विकसित मल्टीप्रोटोकॉल लेबल स्विचिंग राउटर लॉन्च केले तर या राउटरची स्पीड किती आहे तर आता हे जे राउटर आहे याची स्पीड ही दोन पॉईंट चार टेराबाईट्स प्रतिसेकंद इतकी उच्च आहे किती आहे तर दोन पॉईंट चार टेराबाईट्स प्रतिसेकंद इतकी या राउटरची स्पीड आहे आणि हे जे राउटर आहे हे कोणी विकसित केलं आहे तर हे राउटर दूरसंचार विभाग आणि सी टीच्या सहकार्याने बेंगलोरच्या निवेटी सिस्टीमने विकसित केलेला आहे प्रश्न क्रमांक सहावा अलीकडे चर्चेत असलेली संतोष ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो हा प्रश्न एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा संतोष ट्रॉफी ही फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे आणि नुकतंच आता या स्पर्धेच्या सत्त्याहत्तरव्या आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं व या आवृत्तीचं विजेतेपद आर्मी संघाने गोव्याला हरून पटकावलेलं आहे आर्मी संघाने गोव्याला एक शून्य अशा फरकाने हरवून ही ट्रॉफी एकूण सातव्यांदा पटकावली आहे पर या स्पर्धेचं आयोजन कधीपासून करण्यात येत आहे तर एकोणीसशे एक्केचाळीसपासून पासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असून यामधील सर्वाधिक यशस्वी संघ हा पश्चिम बंगालचा संघ आहे पश्चिम बंगालच्या संघाने ही स्पर्धा एकूण बत्तीस वेळा जिंकलेली आहे प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच कोणत्या राज्याने महतरीवंदन ही योजना सुरू केली आहे तर आता ही जी महतरी वंदन योजना आहे ही छत्तीसगड या राज्याद्वारे सुरू करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास या योजनेवर प्रश्न विचारण्यात येईल कारण ही जी योजना आहे याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे ही योजना कोणत्या राज्याची आहे तर छत्तीसगड या राज्याची असून याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये देण्यात येणार आहेत पण यासाठी काही अटी या आहेत त्या अटी कोणत्या तर ती महिला छत्तीसगडचीच रहिवासी असावी आणि त्यांचं वय हे तेवीस ते साठ वर्षाच्या आत असावे आणि त्या विवाहित असाव्यात याचा फायदा विवाहित बरोबरच विधवा महिलांना सुद्धा मिळणार महिला आहे आणि यामधील ज्या अर्जदार महिला आहेत त्यांचं कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे त्यावेळेसच त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे ठीक आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा रिकामी जागा या भारतीय गोलंदाजाने एका डावात सर्वाधिक वेळा पाच बळी घेण्याच्या बाबतीत न्यूझीलंडचे माझे वेगवान गोलंदाज सर रिचर्ड हॅडली यांची बरोबरी केली आहे तर आता ही बरोबरी कोणी केली तर आर अश्विन यांनी ही बरोबरी केलेली आहे आर अश्विन यांनी आपल्या शंभरव्या कसोटी सामन्यात छत्तीस व्यांदा पाच विकेट घेत सर रिचर्ड हॅडली यांची बरोबरी केलेली आहे बरं एका डावात सर्वाधिक वेळा पाच बळी घेण्याच्या बाबतीत प्रथम स्थानावर कोण आहेत तर मुरलीधरन आहेत त्यांनी अशी कामगिरी सदुसष्ट वेळा केलेली आहे अजून एक न्यूज नोट करून घ्या आता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा कसोटी सातशे बळी घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे प्रश्न क्रमांक नववा स्थानिक चलनातून व्यापारासाठी भारताच्या आयने कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेसोबत करार केला आहे तर आता स्थानिक चलनातून व्यापारासाठी भारताच्या आयने इंडोनेशियाच्या मध्यवर्ती बँकेसोबत करार केलेला आहे या करारावर भारतातर्फे शक्तिकांत दास तर, तर इंडोनेशियातर्फे पॅरी वार्जिओ यांनी स्वाक्षरी केली आहे आजच्या सत्रामधील प्रश्न पहा महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे पोषण पंधरवाड्याचे आयोजन कधी करण्यात येत आहे तर आता महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे नऊ मार्च पासून पोषण पंधरवाडा सुरू झाला असून हा पोषण पकवाडा तेवीस मार्च पर्यंत चालणार आहे बरं तुम्हाला माहित आहे का भारतामध्ये पोषण अभियान कधी सुरू करण्यात आलं होतं तर दोन हजार अठरामध्ये भारतामध्ये पोषण अभियान सुरू करण्यात आलं होतं आणि तेव्हापासूनच पोषण पखवाडा आणि पोषण महिन्याचं सुद्धा आयोजन करण्यात येत आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कोणत्या संस्थेत देशातील पहिले हायड्रॉन थेरपी सेंटर सुरू होणार आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद